अस्थिर असायचे, म्हणजे मानसिक शारीरिक आणि भावनिक दृष्टीने मी खूप अस्थिर असायचे. मला कुठल्याच बाबतीत क्लॅरिटी नव्हती. मी सतत विचारत असायचे आणि आपल्याला आयुष्यात नेमकं काय हवं आहे मला हेच माहिती नव्हतं. अगदी काही अनपेक्षित आणि आव्हानात्मक प्रसंगांना आम्हाला सामोरं जावं लागलं. आत्ता सध्या तुम्ही याला अनेक नावं देत आहे, कितीतरी वेगवेगळी नावं आली आहेत आजकाल. स्ट्रेस, टेन्शन, चिंता, नैराश्य, वेडेपणा, सगळ्या प्रकारच्या गोष्टी. या सगळ्याचा मुळात अर्थ काय होतो की तुम्ही तुमची स्वतःची बुद्धिमत्ता तुमच्या विरुद्ध झाली, एवढंच. जर तुमची बुद्धिमत्ता तुमच्यासाठी काम करत असली, तुम्ही आनंद निर्माण कराल की दुःख, बस एवढंच आहे. बरं का, हे जेव्हा हे पहिल्यांदा माझ्यासोबत घडलं, एक दिवस माझ्या लक्षात आलं की जर मी इथे नुसता बसून राहिलो आणि स्वतःच्या आत गोंधळ निर्माण केला नाही, तर माझ्या शरीरातली प्रत्येक पेशी परमानंदाने ओसंडून वाहते. यामध्ये खरोखरच काहीही करायला नाही. आणि तुम्ही सगळं काही मिळवू शकता. नक्कीच, जर तुम्ही इथे डोळे मिटून बसलात अगदी दररोज. मला आता याचा खूप अभिमान आहे. लाखो असे लोक आहेत, सकाळी जर ते डोळे मिटून बसले तर आनंदाचे अश्रू त्यांच्या डोळ्यातून वाहू लागतील. हो, आणि हेच घडण्याची गरज आहे. लोकांनी या मार्गावर कशी सुरुवात करावी, कारण अनेक लोकांना हे पटतंय. जर मी तुम्हाला विचारलं, तुमचं जीवन इतकं मौल्यवान आहे का की त्यासाठी तुम्ही 30 ते 32 तास एकाग्र वेळ देऊ शकाल, तुमच्या आत थोडं मूलभूत परिवर्तन आणण्यासाठी तेवढी गुंतवणूक करण्याइतपत तुमचं जीवन महत्वाचं आहे का, मी विचारतोय. हो. मग तुम्ही गुंतवला पाहिजे तो वेळ. तोच आहे इनर इंजिनिअरिंगचा कार्यक्रम. जेव्हा मी इनर इंजिनिअरिंग केलं, माझ्यात होत असलेले हळूहळू होत असलेले बदल हे मला जाणवायला लागले, आणि शारीरिक होत असलेले छोटे छोटे बदल हे मला जाणवत होते. माझा आहार कमी होत होता, माझी झोपेची गरज कमी होत होती. साधारणतः मी जे 6 तास मी दररोज माझी झोप असायची ती 4.5 ते 5 तासावर आलेली होती. इनर इंजिनिअरिंग नंतर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझ्यात खूप सकारात्मकतेने बदल झालेले आहेत. मला वाटतं माझ्यापेक्षा माझ्या आई वडिलांनी, भावंडांनी आणि मित्रांनी माझ्यात हे सगळे बदल अनुभवले आहेत. आव्हानं आणि अडचणी आजही आहेत, परंतु ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला आहे. वस्तू त्याच आहेत, परिस्थिती त्याच आहेत, वातावरण तेच आहे, व्यक्ती त्याच कदाचित आहेत, पण त्यांच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदललेला आहे. जेव्हा मी इनर इंजिनिअरिंग केलं तेव्हापासून खरं तर माझं जीवन ऑन ट्रॅक आलं असं मला वाटतं, आणि माझी दृष्टी बदलल्यामुळे माझ्यासाठी सृष्टी बदलली आहे. नमस्कार.